औरंगाबाद शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या गेट समोर अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। तर यावेळी मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन असंच चालू राहणार असल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलंय। दरम्यान शाखा अभियंता AS काटकर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, तसंच तुर्काबाद खराडी येथील 14व्या वित्त आयोगातून झालेल्या ड्रेनेज लाईन कामाची चौकशी समिती मार्फत करण्यात यावी, यांसह नंद्रबाद कदीम शहापूर येथील ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमावेत आणि मौजे सिंगी येथील चौकशीसाठी अभिलेख सादर न करणारे ग्रामसेवक SS पवार, शाखा अभियंता SN पाटील यांच्या विरुद्धही कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं करण्यात आली। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचं आंदोलनकर्त्याकडून सांगण्यात येते। गंगापूर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती ह्या भ्रष्टाचाराचा पुरण झालेल्या आहेत। 14 वित्त आयोगातून कोट्यवधी रुपयाचा निधी हा ग्रामपंचायतीत आलेला आहे, परंतु तो निधी आला त्याचं जे वितरण व्हायला पाहिजे, त्याचं जी कामं त्या 14 वित्त आयोगातून व्हायला पाहिजे होते, परंतु ती कामं ग्रामपंचायतीने पाहिजे तशी केलेली नाहीत आणि त्याच्यामुळे ते जवळपास सर्वात जास्तीत जास्त प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। आणि विशेष सांगायचं झालं म्हणजे गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी असेल, शिंगी असेल, त्याच्यानंतर काटेपिंग गाव असेल, लाकूड वडगाव असेल, ह्याच्या ग्रामपंचायतीमध्ये जे ग्रामसेवक होऊन गेले त्यांनी आपल्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। जी कामं जी दर्जेदार प्रमाणात व्हायला पाहिजे ती झाली नाही, ती व्हावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत। बोला। गंगापूर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये 14 वित्त आयोगांतर्गत शासनाने जो आयोग निश्चित केलेला आहे गावाच्या विकासासाठी, त्या विकास त्या गावामध्ये सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे। त्यामध्ये कदीम शहापूर नंद्रबाद कदीम शहापूर या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ज्या ग्रामपंचायत इमारतीचं जे बांधकाम झालं आहे त्या बांधकामामध्ये फरशीखाली काँक्रीट न वापरता त्यांनी जवळपास 2-2.5 लाखाचा घोळ केलेला आहे। त्यासाठी आम्ही त्याचा शाखा अभियंता निलंबित करावा अशी आमची मागणी आहे। त्यामध्ये सरपंच जी होती महिला, ही महिला बडतर्फ करण्यात आली आहे, ग्रामसेवक निलंबित झालेला आहे, परंतु या शासनाने बांधकाम अभियंता यांना तसे सोडले आहेत। तसेच शिंगी येथील चौकशीसाठी ग्रामसेवक यांनी अभिलेखे सादर केलेले नाही, त्यासाठी त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली इथं आम्ही आज अन्नदायक आंदोलन करत आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहील।